अगदी मनापासून स्वागत। आजच्या व्हिडिओ मधून आपण छान पैकी मस्त साबुदाणा वडा एकदम असा क्रिस्पी आणि खुसखुशीत वडा कसा बनवायचा ते बघू। तर आता चला काय काय साहित्य घेतले ते दाखवू, पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ संपूर्ण बघा। साबुदाणा वडा बनवण्यासाठी इथे मी 1/2 किलो साबुदाणा घेतला। 2 पाण्याने स्वच्छ साबुदाणा धुतल्यानंतर पूर्ण पाणी त्यावरती येईल अशा पद्धतीमध्ये भिजत ठेवला आणि 4 ते 5 घंटे याला झाकून ठेवलं। साबुदाणा वडा बनवण्यासाठी इथे मी सर्व साहित्य काढून घेतलेले आहे। साबुदाणा आपण 4-5 तास भिजवल्यानंतर एकदम असा मोकळा मस्त भिजला आहे। इथे मी एका वाटीमध्ये 200 ग्रॅम भाजलेले शेंगदाणे, 200 ग्रॅम शेंगदाणा तेल, 200 ग्रॅम घट्ट दही घेतले, 10-15 हिरव्या मिरच्या घेतल्या, 1 चमचा साखर आणि चवीनुसार आपल्याला इथे मीठ लागेल। इकडे मी 3 बटाटे मीडियम साईजचे बारीक घेतले, उकडून घेतलेले बटाटे 150 ग्रॅम बटाटे असतील। हे बटाटे आपल्याला आता बारीक किसणीने किसून घ्यायचे, मॅश करून घ्यायचे, त्यामध्ये गाठी नसल्या पाहिजे। आणि यामध्ये आता आपण पूर्ण साबुदाणा टाकून घ्यायचा। त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये यातील अर्धी मिरच्या घ्यायच्या, 6-7 मिरच्या घेतल्या मी। आणि यामध्ये अर्धे शेंगदाणे, आपण 200 ग्रॅम शेंगदाणे घेतले त्यातले अर्धे घ्यायचे आणि हे आपल्याला जाडसरच वाटायचे पाणी न टाकता। हिरवी मिरची आणि शेंगदाण्याचं वाटण आपल्याला जाडसर वाटल्यानंतर लगेच आपण साबुदाण्यामध्ये टाकू। यामध्ये आता आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं। मी इथे 1 चमचा मीठ टाकलं आहे। त्यानंतर चवीनुसार थोडीशी साखर घालायची, 1/2 चमचा, आणि आपल्याला इथे दही घेतले। दही तुम्ही 3 चमचे घाला, जास्त दही घातलं तर पीठ सैल होऊ शकतं। साबुदाणा वड्यामध्ये दही घातल्याने दह्यामुळे वडा एकदम खुसखुशीत होतो आतून आणि बाहेरून एकदम क्रिस्पी होतो आणि वडा अजिबात तेलकट होत नाही आणि चव पण अप्रतिम लागते। आता आपलं हे पीठ इथे भिजून झालेलं आहे, 10 मिनिटं आपण याला बाजूला ठेवू। आता आपण शेंगदाण्याचं झिरकं बनवू। साबुदाणा वडा खाण्यासाठी शेंगदाण्याचं झिरकं किंवा शेंगदाण्याची आमटी खूप छान लागते। त्यासाठी राहिलेले शेंगदाणे आणि राहिलेल्या मिरच्या आपण पाणी टाकून बारीक पेस्ट करून घेऊ। आता इथे मी शेगडीवरती एक पातेलं ठेवलंय, त्यामध्ये 2 चमचे शेंगदाणा तेल घालते। तुम्हाला जर उपवासाला जिरे चालत असतील तर तुम्ही थोडेसे जिरे पण फोडणीला घालू शकता। या ठिकाणी मी आता हे सर्व वाटण पातेल्यामध्ये टाकून 2-3 मिनिटे चांगलं परतवून घेणार आहे। त्यानंतर मिक्सरचं भांडं धुऊन आपल्याला यामध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी घालायचे। शेंगदाण्याचं झिरकं आपल्याला जास्त पातळ पण बनवायचं नाही, तुम्हाला जितकं घट्टसर हवं असेल त्याप्रमाणे तुम्ही यामध्ये पाणी घाला। त्यानंतर आपल्याला यामध्ये चवीनुसार थोडीशी साखर घालायची, 1/2 चमचा, आणि थोडं चवीनुसार मीठ घातलं। आता हे आपल्याला 5 ते 10 मिनिटं बारीक मंद आचेवर उकळू द्यायचे, कारण शेंगदाण्याचं झिरकं असल्यामुळे ते कधी पण उतू जाऊ शकतं। त्यानंतर आता एका गॅसवरती मी इथे शेंगदाणा तेल कढईमध्ये तापत ठेवलं आहे। आता आपण झिरकं 5 ते 10 मिनिटं उकळल्यानंतर शेवटी थोडंसं दही राहिलेलं होतं, 2-3 चमचे ते दही टाकलंय मी। अजून 5 मिनिटं आपण हे झिरकं उकळू देऊ गॅसवरती। यानंतर आता आपण साबुदाणा वड्याचं पीठ 10 मिनिटं बाजूला ठेवलं होतं, त्याचे आता एकदम छोटे छोटे मीडियम पद्धतीचे गोळे करून घेऊ। गोळे करायच्या आधी हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि कडा व्यवस्थित बंद करायचा, म्हणजे आतमध्ये तेल जाणार नाही। अशा पद्धतीने आपल्याला चपटे साबुदाणा वडे गोळे करून घ्यायचे आणि हे सर्व गोळे मी आता इथे करून घेते। दुसऱ्या शेगडीवरती आपण झिरकं ठेवलेलं होतं, आता झिरकं पण झालेलं आहे। वरतून थोडीशी हिरवीगार कोथिंबीर टाकली आणि आता आपण गॅसची शेगडी बंद करून टाकू। सुरुवातीला तेल तापल्यानंतर गॅसची फ्लेम मोठीच असू द्या। वडे तेलामध्ये सोडल्यानंतर 2-3 सेकंद वड्याला अजिबात टच करू नका। त्यानंतर आपल्याला वडे झाऱ्याच्या साह्याने किंवा उलतणीने पलटी करायचे, म्हणजे लवकर केले तर झाऱ्याला किंवा उलतणीला शाबुदाणा चिटकू शकतो। त्यानंतर गॅसची फ्लेम कमी जास्त करत आपल्याला हे वडे छानपैकी असे गोल्डन ब्राऊन रंगावर येईपर्यंत तळून घ्यायचे। वडे एकदम छान असे मस्त आतून खुसखुशीत आणि वरतून एकदम क्रिस्पी झाले। बघू शकता वडे आपले असे मस्त थोडेसे फुगले पण आहे आणि खूप छान असे मस्त आपले साबुदाणा वडे इथे तळून झालेले आहे। गरमागरम साबुदाणा वडे आता इथे तयार।
तयार झाले आणि त्यासोबत मस्तपैकी आंबट गोड तिखट असं शेंगदाण्याचं झिरक तर खूप छान लागतात शेंगदाण्याच्या झिरकासोबत असे साबुदाणा वडे खायला आणि आपली साबुदाणा वडे ना इतके क्रिस्पी झाले बाहेरून इतके क्रिस्पी आणि आतून एकदम खुसखुशीत असे झाले तर नक्की करून बघा तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत तशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी बघण्यासाठी आपण पुन्हा भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय.